नमस्कार, मी स्नेहल पाटकर. न्यूज 18 लोकमंच या बुलेटिनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. बुलेटिनला सुरुवात करूयात आणि पुढच्या अर्ध्या तासात घेऊयात घडामोडींचा वेगवान आढावा. राज्यात काही जिल्ह्यांमध्ये 1.5 वर्षानंतर प्राथमिक शाळा सुरू होत आहेत, तर मुंबई, पुणे, नाशिकमध्ये शाळा 15 तारखेला सुरू होणार आहेत. परभणी, बीड, सोलापुरात प्राथमिक शाळा आज सुरू होणार असून तिथं मुलांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी सुरू आहे. शाळा सुरू करण्याबाबत शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ समोर आलाय. आजपासून 1 ते 7 वर्ग सुरू होणार होते, त्यासाठी सर्व शाळांनी जय्यत तयारी केली होती. शाळा सुरू होणार असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्येही उत्साहाचं वातावरण होतं. मात्र रात्री उशिरा शिक्षण विभागानं पुढील आदेश येईपर्यंत शाळा सुरू करण्यात येऊ नये असा आदेश काढला, त्यामुळे गोंधळ उडाला. कोरोना संसर्गामुळे मागील 2 वर्षांपासून बंद असलेल्या 1800 हून अधिक शाळा आजपासून सुरू होणार आहेत. 1 ते 4वीचे विद्यार्थी देखील पुन्हा एकदा शाळेत जाऊ शकणार आहेत. आजपासून सुरू होत असलेल्या शाळांची प्रशासनानं पूर्ण तयारी केली असून शाळांना सुरक्षेच्या दृष्टीने योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत, तर वर्गांचं निर्जंतुकीकरणही करून घेण्यात आलेलं आहे. राज्यातील अनेक भागात आजपासून शाळा सुरू होत आहेत. याच पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात देखील तब्बल 3685 शाळा सुरू होणार आहेत. यामुळे जवळपास 1.5 वर्षांपासून चिमुकल्यांच्या आवाजापासून ओस पडलेल्या शाळांमध्ये आजपासून पुन्हा किलबिलाट होणार आहे. दरम्यान शाळा सुरू होत असल्यानं विद्यार्थी तसंच शिक्षकांमध्येही आनंदाचं वातावरण निर्माण झालंय. तब्बल 1.5 वर्षानंतर 1 ते 7वीच्या शाळांची घंटा आजपासून वाजणार आहे. सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक अशा एकूण 4243 शाळा सुरू होणार आहेत, त्यामुळे जिल्हाभरातील विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. तर पालकांमध्ये काळजी आणि उत्साह असे दोन्ही भाव पाहायला मिळत आहेत. तर तिकडे शाळेतील शिक्षकांवर मात्र नियम आणि ज्ञानदानाची दुहेरी जबाबदारी त्यांना पार पाडायची आहे. आजपासून पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 5वी ते 7वीपर्यंतच्या शाळा सुरू झालेल्या आहेत. यामध्ये बारामती तालुक्यात देखील सर्व शाळा शासनानं घालून दिलेल्या नियमानुसार आजपासून सुरू झाल्यात. पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी शाळेत हजेरी लावली आहे. कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे तब्बल 1.5 वर्षांपासून बंद असलेल्या इयत्ता 1 ते 4वीपर्यंतच्या शाळांची घंटा आज वाजली आहे. जिल्ह्यातील तब्बल 2294 जिल्हा परिषद खासगी अनुदानित आणि इतर शाळांचे वर्ग पुन्हा एकदा भरणार आहेत आणि पुन्हा एकदा चिमुकल्यांचा किलबिलाट ऐकायला मिळतो आहे. चंद्रपूर जिल्ह्यात सुमारे 1500 शाळांमध्ये आज पुन्हा एकदा घंटा वाजली आहे. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा थेट शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचं शिक्षकांपुढे आव्हान असणार आहे. काही शाळांनी शाळा 2 सत्रात राबवण्याचा निर्णय घेतलाय. चंद्रपूरच्या मातोश्री शाळेत प्रत्येक बाकावर एकच विद्यार्थी अशी व्यवस्था करण्यात आली आहे. शाळा समिती अध्यक्ष सूर्यकांत खनके यांनी ही माहिती दिली आहे. ग्रामीण भागातील शाळा आजपासून सुरू झाल्या असून भुसावळमधल्या शाळांमध्ये पुन्हा विद्यार्थ्यांचा किलबिलाट सुरू झालाय. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलंय. महत्वाचं म्हणजे मोठ्या कालावधीनंतर या शाळा सुरू झाल्यानं विद्यार्थ्यांमध्येही आनंदाचं वातावरण आहे. दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियम पाळूनच विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना प्रवेश दिला जातोय. राज्यात दक्षिण आफ्रिकेसह इतर जोखमीच्या देशातून आलेले तब्बल 6 प्रवासी कोरोना बाधित आढळले आहेत. कल्याण, डोंबिवली, मुंबई, मीरा भाईंदर आणि पुणे या भागात आफ्रिका आणि इतर देशातून आलेले प्रत्येकी 1 प्रवासी कोरोना बाधित आढळला आहे. या प्रवाशांचे नमुने चाचण्यांसाठी पाठवण्यात आलेले आहेत अशी माहिती आरोग्य विभागानं दिली आहे. अनेक देशांमध्ये कोरोनाच्या ओमायक्रॉन या उत्परिवर्तित विषाणूनं डोकं वर काढलंय. मात्र भारतात या विषाणूची लागण झालेला एकही रुग्ण आढळलेला नाहीये असं केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी संसदेत सांगितलं. ओमायक्रॉन विषाणू प्रतिबंधासाठी केंद्र सरकारकडून कठोर पावलं उचलण्यात आल्याचंही मंडाविया यांनी स्पष्ट केलं. आरटीपीसीआर आणि आरएटी याचा चाचण्यांद्वारेही ओमायक्रॉन हा कोरोनाचा नवा विषाणू समजू शकतो, त्यामुळे चाचण्यांची संख्या वाढवण्याचे निर्देश केंद्र सरकारनं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाच्या सरकारांना दिलेले आहेत. सध्या देशात ओमायक्रॉनचा एकही रुग्ण नसल्यानं आंतरराष्ट्रीय प्रवाशांवर बारकाईनं लक्ष देण्याचीही सूचना केंद्रानं केली आहे.
कोरोना संसर्गाचा ओमायक्रॉन हा वेरियंट आधीच्या वेरियंटपेक्षा अनेक पटींनी घातक असल्याचं सांगण्यात येत आहे, त्यामुळे जगभरात भीतीचं वातावरण पसरलंय। त्यामुळे या वेरियंटला अटकाव करण्यासाठी वेगवान पावलं टाकण्यात येत आहे, तर भारतही लसीकरण बूस्टर डोस याबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत आहे, याबाबत तसे स्पष्ट संकेत देखील दिले। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सध्या मुंबई दौऱ्यावरती आहेत। आज ममता बॅनर्जी दुपारी 3 वाजता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेणार आहेत। शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी सिल्वर ओकवर ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांची भेट होणार आहे, त्यामुळे 2024 मध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही हा दौरा महत्वाचा मानला जातोय। स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होऊनही स्वप्नील लोणकर सारख्या होतकरु विद्यार्थ्याला आत्महत्या करावी लागली होती। राज्य सरकारनं खोटा आव आणत एमपीएससीच्या विविध प्रश्नांबाबत फक्त घोषणाच केल्याचा आरोप गोपीचंद पडळकरांनी केला। विधानसभेत मोठ्या मोठ्या घोषणा करणाऱ्या अजित पवारांनी विद्यार्थ्यांची फक्त दिशाभूल केल्याचा आरोप देखील त्यांनी केला। राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेला आज पुन्हा चांदीवाल आयोगासमोर हजर करण्यात येणार आहे। दोघांनाही समोरासमोर उभं करून आज पुन्हा त्या दोघांची उलट तपासणी करण्यात येणार आहे। काल चौकशीदरम्यान सचिन वाझे आणि अनिल देशमुखांमध्ये चर्चा झाल्याचं म्हटलं जातं। साहित्य संमेलनात वादाची ठिणगी पडली आहे। महापौर सतीश कुलकर्णींनी आयोजकांची कान उघडणी केली आहे। संमेलनापासून भाजप नेत्यानं दूर ठेवल्याचा आरोप त्यांनी केलाय। निमंत्रण पत्रिकेत विरोधी पक्षनेते फडणवीस आणि केंद्रीय राज्यमंत्री भारती पवारांचं नाव नाही आहे। नाशिक इथं 94वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलंय। 3 डिसेंबरला सरस्वतांच्या मेळ्याचं उद्घाटन होणार आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या उद्घाटन कार्यक्रमात ऑनलाईन पद्धतीनं सहभागी होणार आहेत। मावळते स्वागताध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रेटो यांच्याकडून नूतन अध्यक्ष डॉ जयंत नारळीकर पदभार स्वीकारणार आहेत, तर व्यासपीठावर जावेद अख्तर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील। विलिनीकरणाच्या मागणीसाठी गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या संपामुळे एसटी महामंडळाचे 439 कोटी रुपयांचं उत्पन्न बुडालंय। महत्वाची बाब म्हणजे राज्यातील एसटी गाड्यांची होणारी धाव आणि कर्मचारी कर्तव्यावर रुजू होण्याचं प्रमाण अद्यापही कमी आहे, त्यामुळे प्रवाशांचे हाल कायम असून सर्व मतदार खासगी वाहतुकीवरच सर्वाची मदार आहे। राज्यात एसटी कर्मचाऱ्यांनी विलिनीकरणाच्या मागणीसाठी बेमुदत संप पुकारलाय। त्याचा फटका गेल्या महिनाभरापासून प्रवाशांना बसतोय, मात्र संपकरी कर्मचारीही आपल्या मागणीवरती ठाम आहेत। दुसरीकडे कामावर रुजू न होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा महामंडळाकडून घेण्यात येतोय। बुलडाणा जिल्ह्यात 100 संपकरी कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलंय, मात्र कारवाईनंतरही कर्मचारी संपाच्या भूमिकेवर ठाम आहेत। मुंबईत अनेक भागात सकाळपासून रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे। चेंबूर घाटकोपर सायन या परिसरामध्ये सकाळच्या सुमारास पावसाचा जोर पाहायला मिळाला, मात्र अचानक झालेल्या या पावसानं नागरिकांची तारांबळ उडाली। दरम्यान हवामान विभागानं पुढील 2 दिवस मुंबईसह राज्यात पावसाचा अंदाज व्यक्त केलाय। पुण्यात सकाळपासून रिमझिम पाऊस सुरू असल्याचं पाहायला मिळालं। पूर्व मध्य अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातील वातावरणात बदल झालेत। याच पार्श्वभूमीवर अनेक भागात पावसाला सुरुवात झाली आहे। येत्या काही दिवसात पावसाचा जोर वाढणार असल्याचा हवामान विभागानं अंदाज वर्तवलाय। रत्नागिरी जिल्ह्यातही अनेक भागात हवामानात बदल झालेला आहे। चिपळूण संगमेश्वर गुहागर परिसरात पावसाची रिपरिप सुरू झाली आहे। ऐन थंडीच्या हंगामात कोकणात पावसाचं वातावरण तयार झालंय। आज सकाळपासून दापोलीतही पावसाला सुरुवात झाली आहे। हवामान विभागानं वादळी वाऱ्याचा इशारा दिलाय। मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये असा इशारा देण्यात आल्याचं अनेक बोटींनी त्यामुळे नांगर टाकलाय। आज सकाळपासूनच अहमदनगर जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे। सकाळपासून सूर्यदर्शन देखील झालेलं नाहीये। हवामान खात्यानं राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवलाय, तर जिल्ह्यात आज ढगाळ वातावरण राहील असं हवामान विभागानं म्हटलंय। मध्य रेल्वेची वाहतूक आज पुन्हा खोळंबली। ठाणे स्थानकात रूळ खचल्यानं वाहतूक विस्कळीत झाली होती। याचा फटका सकाळी कामासाठी लोकलनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसला। रूळ खचल्यानं प्लॅटफॉर्म नंबर 5 वरील गाड्या दुसऱ्या मार्गे वळवण्यात आल्या, मात्र बिघाड दुरुस्त होईपर्यंत प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला।
रिझर्व्ह बँकेनं रुपी सहकारी बँकेवरील निर्बंधांची मुदत आणखी 3 महिने म्हणजे येत्या 28 फेब्रुवारीपर्यंत वाढवली आहे. या कालावधीत रुपी बँकेचं एखाद्या सक्षम बँकेत विलीनीकरण झाल्यास 5 लाख रुपयांच्या वरील ठेवीदारांना ठेवी परत मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर 5 लाखांपर्यंतच्या ठेवीदारांना ठेवी परत मिळण्यास मार्च महिना उजाडणार आहे. पनवेल गोरेगाव लोकल सेवा सुरू झाली आहे. सकाळी 5:57 ही पहिली ट्रेन रवाना झाली आहे. पहिल्या लोकलला प्रवाशांचा चांगलाच प्रतिसाद पाहायला मिळाला. या लोकलमुळे थेट गोरेगाव अंधेरी या ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही लोकल सोयीची ठरणार आहे. प्रवाशांच्या मागणीनंतर आता पनवेलवरून अंधेरीसाठी धावणारी लोकल आता गोरेगावपर्यंत धावणार आहे. नगरमधील शासकीय रुग्णालय जळीतकांड प्रकरणी धक्कादायक अहवाल न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलाय. या रुग्णालयातील डॉक्टर सुनील पोकर्णा यांच्या कारभारावर अनेकदा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. आगीची दुर्घटना घडण्याच्या महिनाभर आधी सीसीटीव्ही आणि मोहळकर बदली प्रकरणात त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता. मात्र त्यांच्यावर कोणतीच कारवाई न झाल्यानं डॉक्टर पोकर्णा यांना नेमकं कोण वाचवतंय असा सवाल उपस्थित होतोय. अहमदनगरच्या शेवगाव तहसील कार्यालयासमोर एका तरुणानं आत्महत्या केली आहे. सोमनाथ धनवट असं या तरुणाचं नाव आहे. त्याने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीतून गंगामाई साखर कारखान्यातील काही अधिकाऱ्यांची नावं समोर आली आहेत. अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळूनच आत्महत्या करत असल्याचं सोमनाथ यानं चिठ्ठीत म्हटलंय. या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. एकीकडे कोरोना काळात प्रवासाची सुविधा उपलब्ध होत नसल्यानं एचआयव्ही रुग्ण एआरटी केंद्रापर्यंत पोहोचू शकले नाहीयेत. मात्र तरीही गेल्या 2 दशकांमध्ये मुंबईत नवीन एचआयव्ही संसर्गामध्ये लक्षणीय घट झाल्याचं जागतिक एड्स दिनानिमित्त स्पष्ट झालंय. मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण सोसायटीकडून मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील एचआयव्ही ग्रस्त रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. डिसेंबरच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना मोठा फटका बसलाय. कमर्शियल गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ झाली आहे. कमर्शियल गॅसची किंमत 100 रुपयांनी वाढली आहे. त्यामुळे सिलेंडर घेण्यासाठी 2,100 रुपये मोजावे लागणार आहेत. तर घरगुती वापराचा सिलेंडरच्या किमती स्थिर आहेत. भारतीय तेल कंपन्यांनी पेट्रोल डिझेलचे आजचे दर जारी केलेत. सलग 27व्या दिवशी देशात इंधनाचे दर स्थिर आहेत. दरम्यान कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी घट होत असल्याचं पाहायला मिळत आहे. कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये अशीच घट सुरू राहिली तर मात्र येत्या काही दिवसात पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होऊ शकतं. मागील तिमाहीच्या तुलनेत जून आणि सप्टेंबर दरम्यान देशाच्या विकास दरामध्ये घसरण होत विकास दर 8.4% पोहोचलाय. कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे त्याचा फटका भारतीय अर्थव्यवस्थेला बसलाय. खाण क्षेत्र, सार्वजनिक सेवा, संरक्षण आणि अन्य सेवांमध्ये वर्गवारीनुसार सर्वाधिक वाढ झाली आहे. एप्रिल ते जून या तिमाहीमध्ये विकास दर 20.1% होता असं राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयानं जारी केलेल्या आकडेवारीतून समजतंय. गेल्या काही दिवसांपासून शेतकरी आंदोलनात फूट पडल्याच्या चर्चा रंगलेल्या आहेत. अशातच आज दिल्लीच्या सिंधू सीमेवर 40 शेतकरी संघटनांची मोठी बैठक होणार आहे. आजच्या बैठकीत शेतकरी आंदोलन मागे घेण्याबाबत आणि एमएसपी समितीच्या स्थापनेबाबत चर्चा करण्यात येणार आहे. शहरी नक्षलवाद प्रकरणी सुधा भारद्वाजला हायकोर्टाकडनं जामीन मंजूर झालाय. मात्र अन्य 8 जणांचा जामीन फेटाळण्यात आलाय. पुण्यात 31 डिसेंबर 2017 रोजी झालेल्या एल्गार परिषदेनंतर 1 जानेवारी 2018 रोजी भीमा कोरेगावमध्ये हिंसाचाराचा प्रकार घडला. त्यानंतर एल्गार परिषदेतील सहभागामुळे सुधा भारद्वाज यांच्यासह काही समाज सुधारकांना पुणे पोलिसांनी अटक केली होती. तेव्हापासून भारद्वाज फायकळा येथील महिला कारागृहात होत्या. आता त्यांना जामीन मंजूर झालाय. एका महिलेला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. हा वाद नेमका कशावरून झाला याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाहीये. मात्र महिलेला भर रस्त्यात काही पुरुष आणि महिलेनी मारहाण केली होती. राजधानी दिल्लीतील शालिमार बाग परिसरातील ही घटना समोर आली आहे. हा हल्ला 19 नोव्हेंबरला झाला होता. मारहाणीनंतर महिलेला रुग्णालयात दाखल करावं लागलं. जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये लष्कराचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत 2 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात भारतीय जवानांना यश आलंय.
मारले गेलेले दोन्ही दहशतवादी जैशे मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी निगडीत होते। कसबयार परिसरात सर्च ऑपरेशन दरम्यान दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला होता। याला भारतीय जवानांनी प्रत्युत्तर दिले असता दोन दहशतवादी ठार झाले, तर अद्यापही या परिसरात जवानांकडून सर्च ऑपरेशन राबवले जात आहे। कॅरेबियन देश बार्बाडोस जवळपास 400 वर्षांनंतर स्वतंत्र झालाय। ब्रिटनपासून स्वतंत्र होणारा हा 55वा देश ठरलाय। दरम्यान स्वतंत्र झाल्याच्या घोषणेनंतर इथल्या नागरिकांनी एकच जल्लोष केला। यावेळी हिरो स्क्वेअरवर आयोजित कार्यक्रमात देशाचं राष्ट्रगीत देखील गायलं गेलं। यावेळी ब्रिटनचे युवराज चार्ल्स देखील हजर होते। या बातम्यांसह स्पीड न्यूज मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। तुम्ही कुठेही जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। स्पीड न्यूज मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। बातम्या पाहूया थोडक्यात। मागील 2 दिवसांच्या सततच्या घसरणीनंतर आज डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला सोनं दरात घसरण झाली आहे। डिसेंबर डिलिव्हरी सोन्याच्या दरात 0.02% घसरणीची नोंद झाली आहे, तर चांदीचा दर 0.14% तेजीसह ट्रेंड करतोय। आज सोन्याचा दर 47,795 रुपये तोळा आहे, तर चांदीचा भाव 62,376 रुपयांवर गेलाय। जर तुम्ही SBI क्रेडिट कार्ड वापरत असाल तर आजपासून तुमचा खर्च वाढणार आहे। आजपासून SBI क्रेडिट कार्डनं EMI वर खरेदी करणं महाग झालंय। आतापर्यंत फक्त SBI कार्ड वापरल्यावर व्याज भरावं लागत होतं, मात्र आता प्रोसेसिंग फी सुद्धा भरावी लागणार आहे। IPL 15व्या हंगामापूर्वी काही खेळाडूंना संघमुक्त करण्यात आलंय। KL राहुल, श्रेयस अय्यर, रविचंद्रन अश्विन, शिखर धवन या तिघांना दिल्ली संघानं संघमुक्त केलंय, तर रशीद खान, डेव्हिड वॉर्नर या दोन परदेशी खेळाडूंनाही संघमुक्त करण्यात आलंय। मुंबई इंडियन्सकडून रोहित शर्मासह 3 खेळाडू रिटेन करण्यात आलेत। स्टार ऑलराऊंडर हार्दिक पंड्यालाही डच्चू देण्यात आलाय। हार्दिकला 14व्या मोसमात विशेष अशी हार्दिकला करता आलेली नाहीये। इतकंच नाही तर हार्दिकचा भाऊ कृणाललाही वगळण्यात आलाय। चेन्नई सुपर किंग्जनं जाहीर केलेल्या 4 खेळाडूंमध्ये धोनीचं नाव आहे। या लिस्टमधून धोनीच्या मनाचा मोठेपणा दिसून आलाय। धोनीनं स्वतःचं मानधन कमी करून तो अव्वल खेळाडूचा मान रवींद्र जाडेजाला दिलाय, त्यामुळे जाडेजा 16 कोटींचा मानकरी ठरलाय आणि धोनीनं 12 कोटींसह दुसऱ्या स्थानावर राहणं पसंत केलंय। बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल हे दोघे लवकरच विवाहबद्ध होणार आहेत। राजस्थानात हा विवाह सोहळा पार पडणार आहे। येत्या 7, 8 आणि 9 डिसेंबरला लग्न सोहळा पार पडेल। सर्व काही विनाविघ्न होईल असं वाटत असतानाच या दोघांच्या विवाहावर ओमायक्रॉनचं सावट येताना दिसतंय। खबरदारीचा उपाय म्हणून लग्नात कॅटरिना आणि विकीनं येणाऱ्या पाहुण्यांची आणि मित्रांची यादीतून नावं कमी केली आहेत। आपल्या डान्स मूव्हनं सगळ्यांना वेड लावणारी बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही अबुधाबी येथील विडकॉन इव्हेंटमध्ये परफॉर्म करणार आहे। या कार्यक्रमात अमेरिकन गायक निक जोनस देखील नोरासोबत स्टेज शेअर करणार आहे। हा आंतरराष्ट्रीय कार्यक्रम 3 डिसेंबर रोजी होणार आहे। या कार्यक्रमात नोरा फतेही तिच्या सुपरहिट गाण्यांवर परफॉर्म करणार असल्याचं सांगण्यात येत आहे। गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस चर्चेत आहे। या चर्चात जॅकलिनचा 200 कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील मुख्य आरोपी सुकेश चंद्रशेखर सोबतचा फोटो व्हायरल झाल्यामुळे सुरू झाल्या। या फोटोवरून जॅकलिन सुकेशला डेट करत असल्याचं देखील म्हटलं जात होतं। अशातच जॅकलिनचा सुकेश सोबतचा आणखी एक रोमॅन्टिक फोटो व्हायरल झालाय। बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता विनीत कुमार सिंह नुकताच लग्नबंधनात अडकलाय। 29 नोव्हेंबर रोजी विनीतनं रुचिरा गोरमरेसोबत लग्नगाठ बांधली आहे। या दोघांच्या शाही विवाह सोहळ्याचे फोटो सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत। बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेल मागील काही काळापासून चित्रपटातून दूर आहे, आता मात्र ती वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आली आहे। अमिषाला UTF टेलिफिल्म्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या चेक बाउन्स प्रकरणात अडकावं लागलंय, त्यामुळे भोपाळमधील जिल्हा प्रशासनानं
अमिषा विरोधात जामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे, त्यामुळे अमिषाला 4 डिसेंबरला न्यायालयात हजर राहावं लागणार आहे। फँडी चित्रपटातून घरोघरी पोहोचलेली अभिनेत्री राजश्री खरातला बॉलिवूडचं तिकीट मिळालंय। पुणे टू गोवा चित्रपटातून राजश्री बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे। अमोल भगत दिग्दर्शित पुणे टू गोवा या चित्रपटात राजश्री झळकणार आहे। हा चित्रपट कॉमेडी, सस्पेन्स, थ्रिलर आणि ॲक्शनने भरलेला आहे असं सांगण्यात येत आहे। कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कमी झालेला नाहीये, त्यामुळे न्यूज 18 लोकमत त्यांच्या प्रेक्षकांना एक आवाहन करत आहे की सॅनिटायझर वापरा, मास्क वापरा। त्याचबरोबर स्पीड न्यूजमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या बातम्यांच्या अपडेट्ससाठी लॉग ऑन करायला विसरू नका news18lokmat.com वर। आमच्या फेसबुक आणि ट्विटर पेजला देखील फॉलो करा। या आणि इतर बुलेटिनचे अपडेट जर तुम्हाला पुन्हा पाहायचे असतील तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकन दाबायला विसरू नका। न्यूज 18 लोकमतवरती बातम्यांचा ओघ असा सुरू राहील, तेव्हा पहा फक्त न्यूज 18 लोकमत।